तेव्हा आम्हाला अगदी खाली वाकून नमस्कार केले, मला मत द्या म्हणून। आणि ज्या आमदारांच्या मतावर तुम्ही खासदार झाला, टिमकी वाजवताय दिल्लीमध्ये खासदारकीची, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना सुद्धा जर तुम्ही चोर म्हणताय तर तुम्ही किती कृतज्ञ आहात की तुम्हाला ज्यांनी मदत करून तिथं पाठवले त्या सुद्धा लोकांना तुम्ही आम्हाला सोडा। पण आता त्या चोर मंडळात उद्धव ठाकरे पण आहेत ना, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय आदित्य ठाकरे साहेब पण आहेत ना, तुमचे नेते त्या मंडळात आहेत, त्यांना सुद्धा मग तुम्ही चोर म्हणता का? याचा पहिला संजय राऊतांनी खुलासा करावा। सुनील राऊत यांनी या वक्तव्याचं 100% समर्थन केले। मग त्या कटड्यामध्ये अजून एक जागा ठेवावी लागेल भावांना दोघांना। आम्ही मागणी करतोय ज्यांनी आता माध्यमांपुढे वक्तव्य केलं त्यांना बोलवून शिक्षा सुनवा। त्यांचे भाऊ जर संजय राऊत आमदार सुनील राऊत जे आमच्या या सभागृहाचे सदस्य आहेत ते सुद्धा चोर मंडळाचे एक भाग आहेत त्यांच्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे, मग त्यांना सुद्धा त्या कटड्यामध्ये अजून एक जागा ठेवावी अध्यक्षांनी, अशी सुद्धा आम्ही अध्यक्षांना विनंती करू।